सर्व तमाम ब्राह्मण समाजातील सर्वांना मी विनंती करतो की अशी काही कुठली गोष्ट घडलेलीच नाही आहे की काही जण म्हणत होते की बामणी कावा आणि ह्या गोष्टी, तर तो काही गुन्हा नाही आहे. जे जरंगे पाटील साहेबांनी 17 दिवस आंदोलन केल्यानंतर साहजिक त्यांच्याशी माझं वैयक्तिक बोलणं झालं आणि त्यांनी त्या गोष्टीचं खंडन पण केलं आहे की बाबा मला असं बोलायचं नव्हतं, तो गनिमी काव्याच्या ऐवजी तो ब्राह्मणी कावा झालेला. तरी ब्राह्मण समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की जे काही दोन समाजामध्ये तेढ होत असेल, वादातून संवाद केला पाहिजे, संवादातून विवाद नको व्हावा याची काळजी करावी. आणि जरंगे पाटील साहेब जे आहेत, मराठा योद्धा जरंगे पाटील साहेब, ही जी पदवी समाजाने दिलेली, सर्व समाजाने ती पदवी दिलेली त्यांनी, आणि त्यांचं जे नेतृत्वाखाली जे आरक्षणाचा मुद्दा आहे, तर मराठा समाजाला आरक्षण हे भेटलंच पाहिजे ही माझी डे फर्स्टपासून मागणी आहे. बऱ्याचशा आंदोलनामध्ये मी जवळून आंदोलनं पाहिलेली आहेत आणि माझाही पिंड पत्रकारांचा असल्यामुळे मी ठामपणे सांगतो की ब्राह्मण समाजाने कुठलाही प्रकारे केसेस वगैरे या करू नयेत. आणि या अगोदरही काही लोकांनी सेंडी जानव्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही आहे अशा गोष्टी केल्या, तिथं तर डायरेक्ट आमची सेंडी आणि जानवं काढलं होतं. मग त्यावेळेस कुठं गेले होते ब्राह्मण समाजातील जे समाज कार्य करणारे मंडळी आहेत ते? त्यामुळं द्वेषभावनेतून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं कार्य करू नका. आणि जे काही केसेस वगैरे करण्याचं जे षडयंत्र इथं केलेलं आहे ते जागीच थांबवावं आणि मनोजी जरंगे पाटील साहेबांच्या सोबत सर्व समाजांनी राहावं ही नम्र विनंती. असं आव्हान करतो मी की कुणीही केसेस दाखल करू नका. धन्यवाद. जय परशुराम. हो आहे निश्चित. परशुराम संस्कार सेवा संघ महाराष्ट्र राज्य याचा मी प्रदेश उपाध्यक्ष, या नात्याने आम्ही या अगोदरही पाठिंबा दिलेला आहे आणि इथून पुढेसुद्धा दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये हेच आमच्या संघटनेचं नावच आहे की परशुराम संस्कार सेवा संघ. भगवान परशुराम हे दैवत असल्यामुळे ते दशावतारावदेव होते, म्हणून परशुराम जे आहे तर ते फक्त कुणाचं एकाचं ब्राह्मणांचंच येणं असून ते सर्वांचंच आराध्य दैवत आहे. त्यामुळे नाव परशुराम आल्यामुळे फक्त हे नका की आमच्या संघटनेत नाव परशुराम संस्कार सेवा संघ आहे. इतर समाजाला आम्ही संस्काराची शिकवण देतो आणि काही लोक स्वार्थासाठी काहीतरी विष कालवण्याचं काम करतात हे तेवढंच दुर्दैव आहे. नाही नाही, काय माहिती का, ब्राह्मण समाजाने कधीही कुणाबद्दल कधीही जातीवाद केलेला नाही आहे. हे माझ्या अभ्यासामध्ये जे आलेलं आहे ते, आणि जे करत असतील ते स्वतःच्या स्वार्थासाठी करतात आणि त्यांचं काहीतरी राजकीय पोळी भाजण्याचं त्यांचं षडयंत्र असतं. काय आहे, जातीचा प्रत्येकाने आपल्या स्वार्थासाठी वापर केला आहे हे एकमेव. मी ज्या जातीमध्ये जन्मलो म्हणजे त्या जातीचा काही दोष नसावा, मी ब्राह्मण आहे तर ब्राह्मण असण्याचा दोष नसावा. आणि छत्रपती शिवरायांनी आम्हाला हीच गोप्रतिपालक ग्रो ब्राह्मण ही जी आम्हाला शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली आहे त्याप्रमाणे कुणी आज वागतंय असं मला तरी नाही वाटत. की आणि प्रत्येकाने आपापल्या स्वार्थासाठीच जातीचा वापर केला हेही तितकंच खरं आहे. की काय झालं आहे माहिती आहे का, दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं, कुणाला ना कुणाला कुणाचा ना कुणाचा वरद हस्त असतो हेही तितकंच खरं आहे. सरकारच्या बाबतीमध्ये जे छगन भुजबळ करतायत ह्या छगन भुजबळांनी किंवा XYZ मिटकरींनी ब्राह्मण समाजाबद्दल अपशब्द काढले होते, तेव्हा आमच्या मराठा बांधव जे आहेत तर ते माझ्यासोबत आले होते की बुवा असं नाही बोलायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल ममा भार्यासमोर पाया मी याचं काय म्हणजे. आणि आज रोजी असं झालं आहे की काही जणांनी त्याच लोकांना सोबत घेतलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमचा एखादा स्वार्थ असतो, ज्यावेळेस निवडणुकाजवळ येतात त्यावेळी ही लोक कुठल्याही थराला जातात आणि जातीचं आणि जातीचंच राजकारण करतात. हे माझं वैयक्तिक हे आहे. काय काय माहिती आहे का, आता पूर्वी हिंदू आणि मुस्लिम दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आणि आज काय केलेलं आहे की आज अशी परिस्थिती राजकारणी लोकांनी निर्माण केली की मराठा समाज वर्सेस इतर समाज.
तर हे जे गणित आहे हे गणित जास्त दिवस चालणार नाही. आणि यांच्या आपापल्या ज्या पोळ्या भाजायचं जे साधन होतं राजकारण आणि समाजाचा वापर आणि सगळं, जसं की काही लोकांना आता पक्षफुटीच्या ह्याच्यावर आमचे छत्रपती शिवराय आठवतात, बाकीची देवी देवतांची आठवण येते. ही केव्हा येते? ज्यावेळेस इलेक्शन्स डिक्लेअर होतात तेव्हा. मग ही 5 वर्ष का त्यांनी त्या त्या संस्थानासाठी दिलं नाही किंवा हे केलं नाही? बरोबर, तुम्ही निवडणुकाच्या तोंडावर त्या त्या राष्ट्रपुरुषांच्या जन्मस्थळाचा विकास करतात, समाधीस्थळाचा विकास करतात. आणि आज तर मी म्हणतो की आपापल्या जातीसाठीच यांनी राष्ट्रपुरुष किंवा यांना जातीच्या याच्यासाठी एका विशिष्ट, समजा आमचे संत तुकोबाराय असतील, त्यानंतर संत समर्थ रामदास स्वामी असतील, नाहक काही नसताना 2 समाजामध्ये समर्थ संप्रदायामध्ये आणि मराठा समाजामध्ये भेद निर्माण झाला होता मागच्या वेळेस काही काळामध्ये. वास्तविकता तसं काही नाही. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, हिंदुत्ववादी राहू. आणि विषय आताचा जो आहे, जसं तुम्ही मला म्हणाले की इलेक्शनच्या तोंडावर हे होतं का, तर हो, हे इलेक्शनच्या तोंडावरच होतं. आणि हे केलं जातंय का, ठरवून काय वाटतं तुम्हाला? काय माहिती का, आता केल्या जातंय किंवा काय नाही, जो कुणी आपापल्या समाजाचं कार्य करतो तो तर पहिले बदनाम होतो हे तर निश्चित आहे. आणि ज्या पाटी ज्यावेळी मी 25 वर्षापासून समाजाचं, ब्राह्मण समाजाचं नेतृत्व करतो, तसेच हे नेतृत्व करत असताना विविध शिवजयंती आहे, सावरकरांची जयंती आहे, लहुजी साळवेंची जयंती आहे, किंवा अशा अनेक अनेक जयंती पुण्यतिथी असतात, त्यावेळेस आम्ही जातो. सगळे एकोप्याचं सलोक्याचं हे असतं. 14 एप्रिल असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, हे एकत्रितपणे सर्व केलं जातं. पण आजच काय झालं असं की एकदम समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं. आणि ब्राह्मण समाजातल्याही काही मी मंडळींना हे सांगतो की स्वतःच्या स्वार्थासाठी कुठलाही पक्ष कधीही कायम कुणाच्या सोबत नसतो, हे तितकंच खरं आहे. एक बोलू का की यामध्ये असं झालं आहे आता की हे म्हणत होते की हा भ्रष्टाचारी, तो भ्रष्टाचारी, हा ते. मग भारतीय जनता पक्षच हा फोडाफोडीचं करत आहे राजकारण, जे की 40 वर्षापूर्वी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब येतं. पण तो काळ वेगळा होता आणि ती वेळ वेगळी होती. पण आजचा काळ वेगळा आहे. आता एकमेव मी भुजबळ साहेबांबद्दल बोललो. भुजबळ साहेबाचं राजकारण जे आहे ते आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीतलं आहे. त्यांनी सुद्धा स्वतःच्या स्वार्थासाठी मग का विसरले ते, मी शिवसैनिक आहे, मी हिंदुत्ववादी आहे आणि मी बाकीच्या गोष्टी आहे. भुजबळांनी सुद्धा ब्राह्मणांचा द्वेष केलेला आहे बऱ्याचशा ठिकाणी. मग भुजबळ हेच समाजामध्ये विष कालवणारा व्यक्ती आहे, हे तर माझा भुजबळांवरती आरोप आहे. आणि तुम्हाला जेव्हा ब्राह्मण समाजाची गरज पडते, नाशिकमध्ये आज 45% ब्राह्मण समाज आहे, त्यांचा वोटर आहे ब्राह्मण समाज. मग का एवढं की हे करता? नाशिक तर संतांची भूमी आहे. आता विषय निघाला म्हणून सांगतो की उद्धवजी ठाकरे साहेब राम मंदिरच्या ह्याला गेले. हो, ते तर रामाच्याच मंदिरात गेले ना, ते एखाद्या मस्जिदीत नाही गेले. मग त्याचं का राजकारण केलं भारतीय जनता पक्षाने? नको करायला पाहिजे. काय राम मंदिरामध्ये? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथून सुरुवात केली होती की रामरायाचं दर्शन सगळ्यांनी घ्यावं. तर त्यात काही चुकीचं मला वाटत नाही. की काय माहिती का, आदरणीय जरांगे पाटील साहेब जे आहेत ते आमचे खूप जवळचे संबंध आहेत. आणि त्याचं उत्तर सांगायचं म्हणजे की आम्हाला ब्राह्मण समाजाच्या आंदोलनासाठी जरांगे पाटील साहेबांनी खूप मदत केली आहे. की परवाच्या दिवशी 25 तारखेला परळी येथे बैठक होणार होती, आपले आंदोलन खूप चिघळलेलं होतं. पण तिथंच जरंगे पाटील साहेबांनी आणि काही ब्राह्मण समाजाचे नेते त्यांच्याकडे गेले आणि सांगितलं की असं असं आमची बैठक आहे परळीमध्ये, हा हा आहे, तो कुठल्याही समाजाच्या गाड्या अडवू नका. तर त्यांनी खूप सहकार्य केलं जरंगे पाटील साहेबांनी किंवा आमचे मराठा बांधव जे आहेत त्यांनी. पण आजच काय झालं की काल कुठेतरी ब्राह्मण समाजातील काही व्यक्तींनी तालुका स्तरावर असं केलं की जरंगे पाटील साहेबांचा निषेध म्हणून बाकीच्या गोष्टी केल्या. तर मी हेच बोलतो की तेही एक व्यक्ती आहेत आणि काही अनावधानाने त्यांच्याकडून निघालं हेही तेवढंच खरं आहे. माझं काही जरंगे पाटील साहेबांच्या सोबतचे जेवढे काही मंडळी आहेत, आमचे सचिन हवळे पाटील सर आहेत किंवा मग बाकीचे मंडळी आहेत, यांनी यांच्याशी माझं बोलणं झालं
की अनावधानाने एखादी गोष्ट काय होतं, माणसाचं मानसिक संतुलन कधी कधी हे होतं, अनावधानाने झालेलं आहे. तसं त्यांच्याशीही आमचं बोलणं झालं आहे की मला तसं म्हणायचं नव्हतं. वैयक्तिक जे देवेंद्र फडणवीस जे आहेत, मी म्हटलं की कुठल्या जातीमध्ये जन्माला येणं म्हणजे काय, आम्ही पाप केलं काय हे मला वाटतं. आणि जातीचा वापर हा राजकारण्यांनी राजकारणाच्या स्वार्थासाठी केला आहे हे इतपत खरं आहे. आज मी कुठल्या पक्षात नाही आहे, उद्या मला काही लालच वगैरे दिली तर म्हणजे असे काही लोक करतात. नाही नाही नाही, मन परिवर्तन कधीच होणार नाही आणि मत परिवर्तन पण होणार नाही. मी हिंदुत्ववादी विचाराचा आहे, कट्टर हिंदुत्ववादी आहे आणि आमचं गेल्या 25 वर्षापासून मी समाजकार्यामध्ये आहे. मी विविध आघाड्यांवरती काम केलेलं आहे, सर्व समाजाशी एकत्रित आहे, त्यामुळं मी कधीच मन परिवर्तन करणार नाही हे तितकंच खरं आहे. आता ब्राह्मण संघटनेच्या पाठिंब्याचं जर झालं तर आम्ही अगोदरच या अगोदरही सर्व संघटना मिळून जे काय आमच्या ब्राह्मणांच्या विविध संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत आम्ही पाठिंब्याचे पत्र दिले आणि स्वतः मी सुद्धा बऱ्याचशा आंदोलनामध्ये सहभागी झालो. मागे एकदा मला आठवतं की शिवाजीनगरला रेल्वे रोकीच्या ह्याच्यामध्ये आमचे मित्र होते काही, त्यांच्यावर केसेस वगैरे झाल्या होत्या, तर त्याही केसेसमध्ये आम्ही थोडंसं सहकार्य करून कुठल्याही मराठा बांधवांवरती केसेस नका करू म्हणलो. आंदोलन करणं हा गुन्हा नाही आहे, फक्त त्याला हिंसक वळण लागलं तर तो गुन्हा. संविधानिक पद्धतीने होत आहे, पण काही मला तर वाटतं की ह्या संविधानिक पद्धतीमध्ये कुठलाही मराठा बांधव कधीही हिंसक वळण कधीही घेणार नाही आणि घेत नाही. मराठा समाजाच्या नावाखाली मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी हे काही समाजातल्या लोकांनी हे हिंसक वळण लावण्यासाठी बदनाम करण्यासाठी काही गोष्टी केल्या. तर जाळपोळीच्या घटना ज्या घडल्यात त्यामध्ये बीडमध्येही त्याची चौकशी चालू आहे आणि त्यामध्ये बऱ्याचशा 80 लक्षात आलं आहे की ते त्यामध्ये मराठा बांधव नसून इतरत्र पण बांधव होते आणि तो राजकीय दृष्टीने हल्ला होता. तो एकमेकाचे हेवे दावे होते तिथं. क्षीरसागरजींचं, क्षीरसागरच ना ते क्षीरसागर जे आमदार आहेत त्यांचं सोळुंके साहेब जे आहेत त्यांचं वैयक्तिक होतं ते आणि ते वैयक्तिकरित्या होतं ते, म्हणून त्यामध्ये कुठल्याही पार्टीचं नाही. काय माहिती का, कुणीही स्वार्थासाठी आता काय सांग बोलायचं झालं असं की स्वार्थासाठी वापर केला आहे फक्त. आणि यांनी म्हणजे काय म्हणतात ते भांडवल बनवतायत आंदोलनं हे जे ह्या गोष्टी आहेत. आता जरंगे पाटील साहेब एकमेव आहेत मराठा समाजातील, हे काही पक्षाच्या लोकांना खटकतंय आणि जरंगे पाटील साहेबांच्या मागे समाज आहे आणि नुसता एक समाज नसून सर्व समाज त्यांच्या पाठीशी आहे. ही केतकी चित्रे नावाची कोण आहे तर ती तिनं ह्यामध्ये बोलू नये. काय माहिती का, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं कार्य केतकीनी तरी करू नये. ती कोण आहे काय, मी आत्ता 1 वर्षापासून तिचं नाव ऐकायला लागलो. ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार हे उत्कृष्ट राजकारणी आहेत आणि आदराचं स्थान आहे आपल्याला, म्हणजे ते कुठल्या ह्याच्याने त्यांचे विचार जे आहेत ते काही अंशी खूप चांगल्या प्रकारे आहेत. मी म्हणजे कुठली बाजू घेतो असंही नाही, पण एक आदर्श राजकारणी म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि मी तरी बघतो. काय माहिती का, मे बी केतकी चित्रेला इलेक्शन लढावेत असं वाटत असेल, राजकारणात यायचं असेल हेच मी म्हणतो तिला. आणि इतके वर्ष कुठं होती ती केतकी चित्रे जी आहे, तर ती इतके वर्ष कुठं होती. मग ज्यावेळेस आम्ही 25 वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये आहोत, मी विविध संघटनेमध्ये कार्य केलेलं आहे, तेव्हा कुठे होती केतकी. म्हणजे तुम्ही शरदचंद्रजी पवार यांच्या विरोधात बोलले म्हणजे तुम्हाला पब्लिसिटी पाहिजे का, हा काय स्टंट लावला का ह्या लोकांनी, आणि हा स्टंटच केला तिने. नाही काय माहिती का, त्या बाबतीमध्ये मी तो व्हिडिओ पाहिलेला नाही आहे, पण तो व्हिडिओ ज्यावेळेस समोर आला त्यावेळेस मी त्यावर थोडं हां चुकीचं आहे. आणि आता तर मला वाटायला लागलं की केतकी चित्रे ही भाजपाची समर्थक असावी निश्चितपणे, असं जाणवायला लागलं मला. आणि ज्यावेळेस तुम्ही सामाजिक कार्यात आहात, सगळ्या गोष्टी करत आहात, तर पक्ष म्हणजे पक्ष म्हणजे जात हे कधीच कुणीही कुठल्याही लोकांनी गृहीत धरू नये. आता मी ब्राह्मण समाजाच्या विविध आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी आहे, तर काही ब्राह्मण समाजातल्या व्यक्तींनीच मी कसा चांगलं कार्य करतो यासाठी विरोध केला आमच्याच समाजातल्या लोकांनी. का तर कुठलाही समाज कुठल्याही तरुणांना कधी पुढे जाऊ देत नाही, हे एक दुर्दैव आहे सर. आमचे सचिन आवळे पाटील सर येतं, आम्ही येतं,
कुठल्याही नवीन लोकांना वाटतंय की हा पुढे जाऊ नये, एकमेकाला कुरघोडीचं राजकारण हे प्रत्येक समाजामध्ये होत आलं आहे. आणि राहिला सवाल काल परवाचं, जे की तुम्ही जसं म्हटलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो, तेही राहून गेलं की आज रोजी जरंगे पाटील साहेब बोलले असतील काही असतील काही, बरं यांनी काय होईल कुठे, म्हणजे बरं ठीक आहे तुम्ही हे करताल, नाही काय माहिती का भावना दुखावल्या, काय माहिती का ब्राह्मण समाजावर नेहमीच कुणी ना कुणीतरी चिखलफेक केलेली, पण काय ते तर खूप काही काही घाणेरड्या प्रकारचं बोललेले आहेत ब्राह्मण समाजावर, मग त्यावर का कारवाई केली नाही, यांना आजच का ब्राह्मण आणि मराठा वाद हे पोहोचतंय. काही लोकांनी तर म्हणजे आता मी क्लिअरच बोलतो की काही संभाजी ब्रिगेडचे मंडळी असतील, यांनी काही काही खूप घाणेरड्या शब्दांमध्ये काही त्यांची वक्तव्य मांडलेली, सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यांनी तिथं समाजात तेढ निर्माण केली. त्यावेळेस मग ब्राह्मण समाजातल्या नेत्यांना नाही वाटलं का हे करायला, की आजच जर बामणी कावा ह्या ज्या गोष्टी असतील काही असतील, तर हे जे आहे तर कुठलाही कावा वगैरे असा काही नव्हतो. आमचे छत्रपती शिवराय जेव्हा लढायांना वगैरे जायचे होते तो गनिमी कावा होता. मे बी जरांगे पाटील साहेबांना तो गनिमी बोलायचा असेल तर ते ब्राह्मणी कावा हे बोलले गेले. एक विषय म्हणजे की देवेंद्र फडणवीस म्हणजे समाज नव्हे. पहिली गोष्ट मी क्लिअर करतो की जरंगे पाटील साहेबांचं जे काही आहे नसेल ते त्या खुर्चीसाठी आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे आहे बाकीच्या गोष्टी आहेत, आता मीही काही ब्राह्मण आंदोलनाच्या बाबतीमध्ये देवेंद्रजींकडे गेलो, तेही 5 वर्ष मुख्यमंत्री होते, मग त्यांना का ब्राह्मण आठवले नाही, आजच कसे ब्राह्मण आठवायला लागले, इलेक्शनच्या तोंडावर यांना ब्राह्मण आठवतो भारतीय जनता पक्षाला, म्हणजे ब्राह्मणांना गृहितच धरलं आहे भारतीय जनता पक्षाने, असंच झालं ना. मग इतरत्र वेळी का नाही केलं, आता आर्थिक विकास महामंडळ देऊ केलं होतं, ते आयोगाकडे प्रस्ताव दाखल केला, सगळ्या गोष्टी केल्या, मी तर हे देऊ केल्यानंतरही अतुल सावेंच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन केलं होतं का, तर रणनवऱ्यांचं आंदोलन जे होतं ते सोडवायला पालकमंत्री या नात्याने अतुलजी सावे गेले होते तिथे, म्हणून ढोल बजाव आंदोलनही केलं होतं. त्या ढोल बजाव आंदोलनामध्ये आमच्याच समाजातल्या काही लोकांना असं वाटतंय की लक्ष्मीकांत पांडेला काय आमदारकी वगैरे देतात की काय म्हणून हा करतोय हे ते, मलाच विरोध झाला आमच्या समाजातील.